राम राम मंडळी गावकडच्या आठवण चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर मंडळी, आंब्याच्या बाग येत आहे. यावेळेस आंबे जरा कमीच लागलेले आहेत, पण हा बदाम जातीचा आंबा आहे. बघा, दिसत असतील आंबे. आणि इथं मस्त कोंबड्या बसलेल्या आहेत आपल्या गार वातावरणात. आणि हा आंबा आहे को तो कलमी आंबा. तुमच्या परिचयाचा थोडक्यात की कच्चा खायला खूप छान लागतो, तोंडी लावायला भाजीसोबत. तर आज आपल्याला गावरान अंड्याची भाजी करायची, छान एकदम गावरान पद्धतीची भाजी करायची. तर चला, चूल पेटलेली आणि अंडे आपण शिजायला टाकूत. कशी काय टाकायची रेसिपी असते ते आपण बघून घेणार आहेत. तर बघा, आता मस्त वेगळी जांभळी खाली आपले किचन आहे, स्वयंपाकघर. तर इथं ठेवलेले पातेलं आता चला बघूत. तर अंडे आता गोळा करून आणलेले आहेत. पाच अंड्याची करायची रेसिपी आपल्याला. आणि पाणी पण गरम होण्यासाठी ठेवलेलं. तर गरम झालं पाणी की त्यानंतर अंडे सोडायच्या मध्ये, म्हणजे लवकर त्याच्यावरचं साल निघतं. तर ही एक ट्रिक आहे थोडक्यात किचनमधली. आपलं उकळलं पाणी आता, हा हा, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. हा, तर ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि अंडे सोडायचे. अंडे शिजून घ्यायचे. तर हे पाच अंडे सोडले आहेत मध्ये. आणि पाणी थोडं जास्त घ्यायचं की जेणेकरून बुडले पाहिजेत अंडे सगळे. तुम्ही गॅस वर शिजवत असाल तर गॅस कुलच ठेवायचा हाय फ्लेमवर. तर आता झाकून ठेवतो आपण. आणि ह्याची जवळपास आता 15-20 मिनिटे आणि भाजीसाठी कांदा आपल्याला प्रतीक्षा करायला लागणार आहे. तर हे दोन कांदे चुलीमध्ये भाजलेले आहेत आपण. हराव हे खोबर आणि हे लसूण हे आपल्याला उकळत कुटून घ्यायचं आहे. अगोदर थोडं खोबर आणि लसूण बारीक करून घेते, नंतर कांदा टाकतो. आणि हे आपले अंडे शिजलेले आहेत मस्तपैकी छान. तर हे सोलून घेऊत आपण तोपर्यंत. आणि हे कुटून घेते. तर मंडळी, हा भाजलेला कांदा कुटून घेतलाय छानपैकी. आणि हे अंड्याचे साल वगैरे काढून घेतलं टर्फल. तर आता काय करायचं? पातेलं ठेवलं गरम व्हायला. पातेलं गरम व्हायला. पातेलं गरम झालंय, तेल टाकून घेऊयात. एक दीड पळी तेल टाकलंय. तेल झालंय गरम, तर आपण हे कांदा कुटलेला टाकूया. चांगला भाजून घ्यायचा. जिरे काही नसतं अंड्याच्या भाजी. भाजला चांगला, काळं तिखट टाकून घेऊया. हे पण थोडा वेळ भाजू द्यायचं तेलातच. निश्चय हे जेवढं जास्त तेलात भाजून तेवढी तरी छान येते भाजीला. भाजू द्यायचे छान. अजून काय लागतं साहित्याने? काय काय टाकतो? अजून काय नाही, मीठ अंडे टाकायचे आणि पाणी टाकायचे. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका. आता शेतात कोथिंबीर का नाही सध्या, कारण की उन्हाळा आहे. अंडे टाकून घेतले
तेला मध्ये फ्राई करून होत आहे अंडे ते मनो कडक कडक पण आहे ते थोडा आणि पाणी टाकायचं तर मंडळी मस्त पैकी तर्री आलेली बघा आणि उकळी भाजी त्याच्यानुसार मीठ टाकायचं एवढं त्यामध्ये हा एकच प्रकार टाकायचा राहिला होता तर मीठ टाकलेलं चवीनुसार कोथिंबीर नाही आता कोथिंबीर पण टाकायची कोथिंबीर अजून चव येते काळ्या वाटणा म्हणून मस्त एकदम भाजी दिसायली आणि भाजलेला कांदा तर मंडळी कसे वाटतात आपले व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जा व्हिडिओला तर मंडळी आता मस्तपैकी शेतामध्ये आता ताव मारायचा आपल्याला भाजीवर तर छान अंडाकरी झालेली आहे आपली एकदम सगळं नॅचरल आहे नैसर्गिक ह्याच्यामध्ये जास्त चवदार लागतं उलटं जास्त मसाल्याची गरज नाही काय नाही तुम्हाला माहिती आहे आता शेतातलं तर खूप छान भाजी तर दिसायली भाकर आहे सोबत कांदा आहे तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार.